नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोडी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने सांगली विधानसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार महादेवबापू साळुंके, डॉक्टर संजय पाटील आणि युवराज शिंदे या तिघाही उमेदवारांनी आज माघार घेत मनोज जरांगे पाटील यांचा आदेश पाळला आहे. तसेच निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात मराठा समाज काम करेल आणि मतदान करेल असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमचे नेते चरणजी पाटील साहेब यांनी रात्री 3 वाजता निर्णय घेतला की उमेदवारी अर्ज माघार घ्या आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्याला पाडा. मग त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही करण्यासाठी आज उमेदवारी अर्ज मराठा स्वराज्य संघातर्फे भरला होता, तो अर्ज आम्ही मागे घेत आहोत. त्याची कारणं असं की मराठा आरक्षण देतो म्हणून आम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फसवलेलं आहे. जे आरक्षण दिलं 18 ते पण आरक्षण कोर्टात आरक्षणाविरुद्धात RSS BJPच्या लोकांनी तिथं याचिका दाखल केली आरक्षणाच्या विरुद्ध आणि आमचं आरक्षण हरवण्यास कारणीभूत हे देवेंद्र फडणवीसच आहे. दुसरं महत्त्वाचं असं आंतरवाली सराटीमध्ये आमचं जे आंदोलन चाललं होतं शांततेच्या मार्गानं, आमच्या आया बहिणीवरती त्यांनी गोळीबार केला, लाठी हल्ला केला, त्यामुळे असा कलंकित देवेंद्र फडणवीस आम्हाला कदापि मान्य नाही. त्यामुळे भाजपला ह्या निवडणुकीत धूळ चारणं हे आमचं कर्तव्य आहे आणि महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊन तिथं उद्योगधंदा वाढवायचं पण महाराष्ट्राला भिके कंगाल करण्याचं कार्य या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे आणि महागाई प्रचंड वाढवून महाराष्ट्र संपवायचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यामुळे आज आम्ही ह्या निवडणुकीतून माघार घेऊन तिथं भाजपची सीट कोणत्याही परिस्थितीत पाडणार म्हणून आज उमेदवारी अर्ज मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. जय जिजाऊ. आज आम्ही सांगली विधानसभा मतदारसंघातून मराठा योद्धा मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार माननीय महादेव साळुंके, माननीय युवराज शिंदे व मी स्वतः डॉक्टर संजय पाटील या आम्ही तिघांनी अर्ज भरले होते. तर काल आम्ही आंतरवाली सराटी येथे जाऊन आलो असताना माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की आपण ह्यावेळेला निवडणूक लढवायची नाही आणि सर्वांनी अर्ज माघारी घ्यायचे आहेत. आणि ज्या लोकांनी आमच्या आया बहिणींच्यावर हल्ला केलेला आहे, गोळ्या चालू घातलेल्या आहेत आणि जखमी केलेल्या आहेत, त्या लोकांचा बदला घेण्यासाठी त्या समाज मराठा समाजानं त्यांच्या विरोधात मतदान करायचं आहे आणि त्या घटनेचा बदला घ्यायचा आहे. आज आपण मनोजदादा जरांगे पाटलांच्या आदेशानुसार आज आम्ही ह्या आम्ही तिघांनी अर्ज माघारी घेतलेला आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.